अन्नपूर्ण फूड रेसिपी। सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। या गुढीपाडव्याला तुम्हाला गुढीला नैवेद्य देण्यासाठी मी तुमच्यासाठी एक इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती आहे बासुंदी। तर बासुंदी प्रेमिकसाठी लागणार आपण साहित्य पाहूया। बासुंदी प्रेमिकसाठी लागणारं साहित्य आहे, एक वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे, त्यानंतर एक वाटी साखर, त्यानंतर मावा इसेन्स घेतलेला आहे, मावा इसेन्स हा ऑप्शनल आहे, त्यानंतर बदामाचे काप, काजू, पिस्ता, इलायची घेतलेली आहे, जायफळ आणि कॉर्नफ्लावर। चला तर मग आता आपण बासुंदी प्रेमिक्स बनवून घेऊया। तर सर्वात अगोदर आपल्याला ही साखर आहे ती बारीक करून घ्यायची आहे। साखर मध्ये मी ह्या 3 ते 4 इलायची घेतलेल्या आहेत, ह्याही बारीक करून घेते। आता हे साखर आणि इलायची दळून घेतलेले आहे मी आणि ते मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये काजू, पिस्ते, कॉर्नफ्लावर आणि ही मिल्क पावडर टाकून घेऊया। आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडा मावा इसेन्स घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे। आता आपण हे बारीक करून घेऊया। तर आता आपलं हे बासुंदीचं प्रीमिक्स जे आहे ते तयार झालेलं आहे। आता या बासुंदी प्रीमिक्स पासून बासुंदी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवते। तर बासुंदी करण्यासाठी मी ते सॉसपॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण 2 ते 2.5 कप दूध टाकून घेऊया। इथे मी म्हशीचं दूध वापरत आहे, तर इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे। तर आता आपण हे दूध गरम करून घेऊया, मग त्यामध्ये प्रीमिक्स टाकूया। तर दूध आता आपलं गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपण बासुंदी प्रीमिक्स टाकून घेऊया। आता हे प्रीमिक्सचं प्रमाण असं आहे की तुम्हाला जर असं कोणाकोणाला घट्ट अशी खूप बासुंदी आवडते, त्यामुळे जेव्हा तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल त्यावेळेस तुम्ही जास्त प्रीमिक्स घालू शकता। आता इथे मी 4 ते 5 चमचे प्रीमिक्स टाकलेला आहे। मी मीडियम थिकनेसची अशी बासुंदी करत आहे आणि गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि सतत हलवायचा आहे, कारण आपण हे प्रीमिक्समध्ये कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे त्यामुळे ते आपल्या सॉसपॅनला चिकटू शकतं। खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे ही, त्यामध्ये मी अजून 1 ते 2 चमचे प्रीमिक्स घालते, म्हणजे जेवढी घट्ट तुम्हाला बासुंदी हवी त्यानुसार तुम्ही ते प्रीमिक्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी जायफळ घालते, जायफळमुळे आपल्या बासुंदीला छान अशी टेस्ट येईल आणि हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये मी जवळपास 7 ते 8 चमचे प्रीमिक्स घातलेलं आहे 2 कप दुधाला। तुम्हाला जर अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही यामध्ये 10 ते 12 चमचे देखील प्रीमिक्स घालू शकता। आता आपण यामध्ये बदामाचे काप घालून घेऊया आणि पिस्त्याचे काप, आणि याला आपल्याला अजून थोडं बॉईल करायचं आहे 2 ते 3 मिनटं, म्हणजे हे दूध जे आहे आपली बासुंदी जी आहे ती थोडी अजून घट्ट होईल। तर मी आता याला अजून व्यवस्थित बॉईल करून घेते, कमी गॅसवरच आपल्याला याला बॉईल करायचं आहे आणि सतत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली इन्स्टंट बासुंदी जी आहे ती तयार झालेली आहे। आपण बघू शकता ही छान अशी घट्ट देखील झालेली आहे आणि खूप फास्ट होते, हिला जास्त वेळ लागत नाही। तर आता आपण हिला सर्व्ह करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं हे इन्स्टंट बासुंदी प्रीमिक्स आणि त्यापासून आपली इन्स्टंट बासुंदी जी आहे ती तयार झालेली आहे खूप कमी वेळात आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर या गुढीपाडव्याला तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा, मला कमेंटमध्ये कळवा ही तुम्हाला कशी वाटली। त्याचप्रमाणे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।